पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रगतीमधील खोडा आता दूर होण्याची शक्यता आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक घेणार आहेत, त्यात पुणे नाशिक रेल्वेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प म्हणून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे बघितलं जात आहे. या प्रकल्पामुळे आता 3 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. असं झाल्यास या भागातील प्रवाशांना ये जा करणं सोयीचं होणार आहे. तसंच या भागातल्या उद्योगाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान हवेली तालुक्यातील 12 गावातून हा प्रकल्प जातोय, त्यापैकी 7 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. अन्य गावांची मोजणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24.